नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पाहूया मार्केट नॅच कशा प्रकारे पूर्ण दिवसभरामध्ये रेंजमध्ये ट्रेड केलं आणि उद्या बुल्सची विकेट पडणार का. आपण त्या दिवशी जे गुरुवारचं अनालिसिस केलं होतं त्यामध्ये आपण चर्चा केली होती की मार्केट सोमवारी गुगली टाकणार. परफेक्ट मार्केटने त्याचं काम केलेलं आहे, बरोबर. त्याने आता एक डायरेक्शन दाखवली आणि तो बुल्सची विकेट काढायच्या तयारीत आहे. पाहूया सगळ्या गोष्टी कशा प्रकारे होत आहेत. महत्वाची गोष्ट तुम्हाला, जो आम्ही सॅटर्डेला एक व्हिडिओ दिला होता ट्रेडिंग जर्नल विषयी, कसा वाटला पाहिला नसेल तर अवश्य पहा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तसेच तुम्ही वर कार्डवर क्लिक करूनही त्याला पाहू शकता. मित्रांनो, तो पुन्हा निफ्टीकडे. निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो 17,624 खूप शानदार, याच्यामध्ये शानदार स्वच्छ क्लोजिंग दिलेलं आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये की मोस्टली तो आता डोजी फॉर्म करतोय, याचा अर्थ आपल्या अपेक्षेप्रमाणे त्याने गुगली टाकलेला आहे. मोस्टली तो आता तयारीत आहे करेक्शनच्या. पाहूया थोड्या लोअर टाइम फ्रेमला जाऊन उद्या काय दिसतं याच्यामध्ये. तर सगळ्यात आधी एक गोष्ट जर तुम्ही पाहायला गेले तर मार्केट आज महत्वाची गोष्ट होते 17,700 सस्टेन नाही झालं, त्यामुळे उद्या जर तेजी करताय तर 17,700 वरती जात नाही तोपर्यंत करायची नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उद्या मार्केटला 17,600 हा एक क्विक सपोर्ट म्हणून काम करेल. 17,600 जर तो मॉर्निंग मध्ये ब्रेक करतोय तर 17,500 आणि 17,400 आपल्याला खालच्या साईडला भेटू शकतात. दोन लेवल्स देतोय, कॉल साईड पुट साईड. 17,700 वरती पुट साईड काम करेल आणि 17,600 खाली कॉल साईड काम करेल. दोन्हीकडे पण तुम्ही लक्ष ठेवा. यानंतर जाऊया बँक निफ्टीमध्ये. मित्रांनो, बँक निफ्टीमध्येही आज पूर्णपणे सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. सकाळी थोडं रेंज बाउंड राहील अपेक्षेप्रमाणे, त्यानंतर करेक्शन फेज याच्यामध्ये आली. 40,834 क्लोजिंग आहे. उद्याचा इंट्राडे करताय तर पाहूया आपल्याला कुठे एंट्री आपणाला भेटणार आहे, दोन्ही साईडला कॉल किंवा पुट साईड मध्ये. यामध्येही सेम कंडिशन मला अशी दिसतीये की मोस्टली तो एक डाऊनफॉल मध्ये आता जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. 40,834 आहे. 40,750 नोट डाऊन करून ठेवा. 40,750 जर स्पॉट ब्रेक करतोय तर याचा अर्थ बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. आणखी 300 ते 400 पॉइंट डाऊन साईडला मिळतील 750 खाली. ओके, तेजी करायची बँक निफ्टीमध्ये तर आणि तर फक्त 41,000 वरतीच करा, म्हणजे कॉल घ्यायचे असतील तर. शॉर्ट मोमेंटम ट्रेड करताय दोन्ही पॉईंट साईडला करू शकता एनी हाऊ, परंतु जोपर्यंत नॉलेज येत नाही तोपर्यंत ज्या लेवल्स देतोय त्या लेवल्सला लिमिटेड लॉटवर काम करा. यानंतर येतं फिन निफ्टीमध्ये. मित्रांनो, फिन निफ्टीमध्ये तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं की इथे तेजी करायच्या भानगडीत पडू नका. 18,390 आहे, कारण ऑलरेडी 6 दिवस 5 दिवस रॅली झाली आहे त्याचं. ओके, आता तो थोडा करेक्शनच्या फेजमध्ये, इथून नॉर्मली 18,200 येण्याची चिन्ह आहेत याच्यामध्ये. उद्या जर 18,350 ब्रेक करतोय तर 18,200 तो लवकरच दाखवू शकतो. जोपर्यंत 18,460 ब्रेक करत नाही तोपर्यंत तेजी नकोय. आणि ह्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला रोज सकाळी 8:30 ही स्पेशली देतोय आपल्या टेलिग्रामला, त्यामुळे टेलिग्रामलाही सबस्क्राईब करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कारण दिवसभर काही ट्रेड्स वगैरे मी ते तुम्हाला देणार आहे. आता उद्यासाठी काही 4 स्टॉक्स देतोय मी तुम्हाला, जेणेकरून तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करा. यापैकी नक्कीच तुम्हाला काही स्टॉक्समध्ये एंट्री भेटली तर तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्या अनालिसिसनुसार. पहिला स्टॉक आहे उद्यासाठी तुम्हाला कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड. कजारिया सिरॅमिक्स मध्ये आम्हाला छान ब्रेकआउट भेटतोय. 1,102.20 क्लोजिंग आहे. मला असं दिसतं याच्यामध्ये की 1,106 वर तुम्हाला याच्यामध्ये शानदार रॅली पुन्हा भेटू शकते. लक्ष ठेवा 1,106 वरती. यानंतर मित्रांनो, आपण 2 नंबरचा स्टॉक बघूया उद्याच्या ट्रेडिंगसाठी, महिंद्रा अँड महिंद्रा. आज थोडं ऑटो सेक्टर बुलिश होतं, त्यामुळे तुमच्यासाठी स्पेशल ऑटो सेक्टर घेऊन येतोय. 1,188 आज बंद झालेला आहे. 1,191 पुढं तुम्हाला याच्यामध्येही पुन्हा अच्छा प्रमाणेच एक रॅली भेटू शकते. नोट डाऊन करा 1,191 अबव. मित्रांनो, इनकेस मार्केट कंडिशन उद्या जर डाऊन साईड राहतीये तर तुमच्यासाठी 3 नंबरचा स्टॉक असेल ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड. ज्युबिलंट फूडवर्क मध्ये आम्हाला शानदार सेलिंग दिसतोय. इथे 425.50 क्लोजिंग आहे. 424 खाली तुम्ही याच्यामध्ये सेल साईडचा विचार करायला हरकत नाहीये. तुमचं अनालिसिस पण याच्यामध्ये लावलं तर छान ट्रेड 100% भेटतील. मित्रांनो, याच्यानंतर आहे 4 नंबरचा स्टॉक्स हॅवेल्स इंडिया लिमिटेड. हॅवेल्स मध्ये आम्हालाही छान सेलिंग प्रेशर दिसलेलं आहे. 1,166 रुपयाला आज बंद झालेला आहे. 1,163 खाली तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा डाऊन साईडचा विचार करायला हरकत नाहीये. 1,160 खाली शार्प डाऊनफॉल पुन्हा पाहायला मिळू शकतो. नॉर्मली 3 ते 4% जर तुम्ही टार्गेट ठेवून ट्रेड करताय ह्या कुठल्याही स्टॉक्स मध्ये तर तुम्हाला प्रॉपर एंट्री एक्झिट याच्यामध्ये करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते हे काही स्टॉक्स. तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काय हवंय
तेही तुम्ही मला खाली सांगू शकता. ज्या पॉइंट्सवर ज्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न येतील ते तुम्हाला मी तिथे देण्याचा प्रयत्न करेल. आणि अमेझॉनची लिंक ही दिलेली आहे, ट्रेडिंग जर्नलची जो स्पेशल आहे तो तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता आणि तुमचं ट्रेडिंग जर्नल आज सुरुवात करू शकता. त्याचं काय महत्व आहे हे त्या व्हिडिओमध्ये सगळं समजेल. थांबतोय ते मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता अशाच काहीतरी नवीन नवीन माहितीसह. धन्यवाद.